लोकनेते साहेबांचा वारसा पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेली कर्तबगारी आज साहेबांच्या अंगी पुरेपूर आहे. शंभूराज देसाई साहेब जे बोलतात ते जनतेच्या काळजाला भिडतं, कारण साहेब स्वतः काळजातून बोलत असतात. म्हणूनच जे पोटात तेच ओठात ही साहेबांची ओळख झाली. एकोणीसशे नव्वद पाटण विधानसभा निवडणूक. साहेबांचं वय 25 वर्ष पूर्ण नव्हतं. देसाई गटाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर साहेबांच्या आई साहेब श्रीमती विजयादेवी देसाई यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत पाटण तालुक्यात देसाई गट मजबूत करण्याचं काम साहेबांनी मोठ्या हिकमतीनं केलं. एवढ्या मोठ्या तालुक्याच्या सामाजिक राजकीय क्षेत्राची जबाबदारी सांभाळताना 26 डिसेंबर 1994 साहेब अकलूतचे मोहिते पाटील यांचे जवळचे स्नेही शंकररावजी खराडे पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या स्मिता देवी यांच्याशी विवाहबद्ध झाले आणि त्यांनी आपल्या सहचारिणी बरोबर एक आदर्श संसार थाटला. या संसाराच्या वेलीवर आज यशराज आणि ईश्वरी यांच्या रूपानं 2 फुलंही उमलली आहेत. सन 1986 ते आज अखेर महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे संचालक या माध्यमातून त्यांनी राज्यातील सहकारी साखर उद्योगासंबंधी अनेक महत्वांच्या समित्यांवर काम पाहत महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत मोलाचा वाटा उचलला. 1992 ते 2002 अशी 10 वर्ष ते सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य होते. या कालावधीत संपूर्ण पाटण तालुक्याचे प्रश्न जिल्हा परिषदेत धडाडीनं मांडत ते अल्पावधीत संपूर्ण जिल्ह्यात लोकप्रिय झाले. साहेब झेडपीत बोलायला उठले की अधिकारी सावरून बसायचे. एवढा वचक त्यांनी अत्यंत कमी वयात निर्माण केला. जिल्हा परिषदेत साहेबांनी कृषी समिती आणि स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं. सन 1995 विधानसभा निवडणुकीची धामधूम. काँग्रेस पक्षाचं प्रामाणिकपणानं केलेलं काम. लोकसभा निवडणुकीत श्रीमती प्रेमलका की चव्हाण श्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या प्रचारासाठी घेतलेले परिश्रम याचा विचार करून साहेबांना काँग्रेसनं पाटण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी यासाठी प्रचंड आग्रह. कार्यकर्ते हट्टाला पेटलेले. हा ढाण्या वाघ विधानसभेतच पाहिजे यासाठी सर्वजण इरेला पेटले. पण पक्षातली कूटनीती वरचढ ठरली आणि साहेबांना उमेदवारी नाकारण्यात आली. कार्यकर्त्यांनी साहेबांना खांद्यावर बसवून नेलं आणि अपक्ष उमेदवारी दाखल करायला भाग पाडलं. अवघ्या 28 वर्षाचे असलेले साहेब फक्त 736 मतांनी पराभूत झाले. त्याला मी पराभव मानणार नाही आणि जनतेचा कौल तर बिलकुलच नाही, कारण एवढ्या मोठ्या मतदारसंघात पहिल्यांदाच निवडणुकीला विधानसभेच्या सामोरं जाताना अवघ्या 736 मतांचा पराभव हा तांत्रिक पराभव होता. मला माझ्या अनेक सहकाऱ्यांनी त्यावेळच्या यावेळी फेरमतमोजणी घ्या असा आग्रह धरला, परंतु मी ती फेरमतमोजणी मागितली नाही. कदाचित आता जसं इलेक्ट्रॉनिक यंत्रावरती मतदान आहे आणि अचूक मतमोजणी होती तसं त्यावेळी मतपत्रिका मोजल्या जायच्या, कदाचित त्यावेळी काही वरखाली झालं असण्याची शक्यता आहे, परंतु त्यावेळी मी हे फेरमतमोजणीचं माझ्या कार्यकर्त्यांचं किंवा माझ्याबरोबर असणाऱ्या लोकांचं जे म्हणणं होतं ते मी मान्य केलं नाही. कारण मी ठरवलं होतं किंवा माझ्या मनामध्ये होतं की जे मिळवायचं आहे ते सनदशीर मार्गानं राजमार्गानं सन्मानानं मिळवायचं. निसटता पराभव. वय किती? 28 वर्षाचं. या 28 वर्षाच्या कमी वयामध्ये निसटता झालेल्या पराभवानं दुसरा माणूस हा खचून गेला असता, राजकारणापासून अलिप्त झाला असता. पण शंभूराजे हे लोकनेत्यांचे नातूच आहेत, त्यांच्या रक्तातच ती गोष्ट आहे, त्याच्यामुळे ते खचले नाहीत तर जोमानं कामाला लागले. आणि 95 सालीच कारखान्याच्या विस्तारीकरणाचा ज्यावेळेला प्रश्न आला त्याला विस्तारीकरणाला फाटा दिला साहेबांनी आणि आधुनिकीकरणाचा अवलंब केला आणि ते इतक्या चांगल्या पद्धतीने केलं की उभ्या महाराष्ट्राचं त्याच्याकडे लक्ष लागलं आणि त्याच्यामुळे नेमके काय परिणाम झाले, काय रिझल्ट झाले, हा संपूर्ण भाग आपण सर्व तालुक्याने नव्हे किंबहुना महाराष्ट्राने पाहिलेला आहे. महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखानदारीमध्ये सन 96 दरम्यान मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण
म्हणजे कारखान्याचं एक्सपान्शन करण्याचं पेवच फुटलेलं होतं. माझ्यासुद्धा अनेक सहकाऱ्यांनी आपल्या कारखान्यामध्ये एक्सपान्शन करावं असा आग्रह धरला, परंतु आपल्या तालुक्याची असणारी भौगोलिक परिस्थिती विचार करून मी एक्सपान्शनच्या ऐवजी मॉडर्नायझेशन म्हणजे आधुनिकीकरण करण्याचा एक नवीन प्रयोग या ठिकाणी आपल्या कारखान्यामध्ये मी राबवला आणि तो यशस्वी केला. आणि हा प्रकल्प मुदतीच्या आत पूर्ण होऊन मुदतीच्या आत तो कर्जमुक्त देखील झाला. एक्सपान्शनच्या ऐवजी मॉडर्नायझेशन करण्यामुळं सभासदांच्या पैशाची बचत झाली, सभासदांवरती कर्जाचा बोजा आला नाही आणि कारखान्याची गाळप क्षमता तर वाढली आणि वाढलेल्या गाळप क्षमतेमुळं सभासद शेतकऱ्याला चांगला दर देण्यासाठी त्याचा या ठिकाणी आपल्याला उपयोग करता आला. मला या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे की या आधुनिकीकरण किंवा मॉडर्नायझेशनच्या प्रयोगाचं कौतुक वसंतदादा शिगोर इन्स्टिट्यूट सारख्या देशपातळीवर सहकारी साखर कारखान्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या संस्थेनं आपल्या या प्रकल्पाचं या प्रयोगाचं कौतुक केलं त्याचं निश्चितपणानं त्यांनी अभिनंदन देखील केलेलं आहे. एकच मला सांगायचंय की समाजकारणात राजकारणात सहकार क्षेत्रात काम करताना निर्णय आणि धोरणं ही सभासद शेतकऱ्याच्या सामान्य जनतेच्या हिताची असली पाहिजेत याला फार मोठं महत्व आहे. आज चुकीच्या निर्णयामुळे ऊस बहुल क्षेत्रातले कारखाने लिलावात गेले, भाडे तत्वावर चालवायला द्यावे लागले. मात्र डोंगर दऱ्यातील हा कारखाना कर्जमुक्त होऊन आजही मोठ्या सन्मानानं दिमाखानं सभासदांच्या मालकीचा राहिलाय. याचं कारण साहेबांचं सभासद हिताचं धोरण. 1995 राज्यात सेना भाजपा युतीचं सरकार आलं. साहेबांचे निकटचे मित्र आणि कौटुंबिक स्नेही असणारे हर्षवर्धन पाटील सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. त्यांच्या सहकार्यानं साहेबांनी विधानसभा मतदारसंघात रस्ते, शाळा, पूल अशी कितीतरी सार्वजनिक कामं मार्गी लावली. याच दरम्यान 1997 साली माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत साहेबांनी सेनेत प्रवेश केला. पक्ष प्रवेशाच्या याच कार्यक्रमात शिवसेना प्रमुखांच्या साक्षीनं तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी साहेबांची राज्य शासनाच्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड जाहीर केली. साहेबांना लाल दिव्याची गाडी मिळाली, पण या लाल दिव्याच्या प्रकाशानं साहेब भुरळून गेले नाहीत, तर या दिव्याचा प्रकाश सर्वसामान्य जनतेच्या जीवनात पडावा यासाठीच ते झटले. सहकाराला आर्थिक शिस्त लावण्यासाठी त्यांनी केलेलं काम आणि घेतलेले निर्णय आजही उल्लेखले जातात. सन 2001 ते 2004 या 3 वर्षाच्या कालावधीसाठी केंद्र शासनाचे प्रतिनिधी संचालक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेचे संचालक म्हणून काम करण्याची संधी साहेबांना लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचे पाईक असणारे तत्कालीन केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी दिली. या माध्यमातून सातारा जिल्ह्यात विशेषतः पाटण तालुक्यातील डोंगरी भागात या बँकेच्या योजना अधिकाधिक प्रभावीपणानं राबवल्या गेल्या. 2001 ते 2004 साहेबांचा राजकीय प्रवासही कठीण आणि संघर्षमय असताना तालुक्यातील जनतेनं साहेबांच्या बाजूनं कौल देत 2004 साली विधानसभा निवडणुकीत परिवर्तन करत पाटण मतदारसंघातून त्यांना प्रचंड मतांनी विजयी केलं. साहेब पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले आणि सुरू झालं एक तेजस्वी लखलखत विकास पर्व. पहिल्यांदाच विधानसभेत जाऊनही तिथं साहेबांनी पाटणच्या विकासाची अशी काही डरकाळी फोडली की उभ्या महाराष्ट्रात साहेबांच्या कर्तृत्वाची महती पोचली. विधानसभेच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेताना विविध प्रश्न, लक्षवेधी सूचना, अर्धा अर्धा तास घडवून आणलेल्या चर्चा, आपत्कालीन चर्चा, औचित्याचा मुद्दा, विशेष चर्चा
अर्थसंकल्पावरील चर्चा, पुरवण्या मागण्यांवरील चर्चा आदी सर्व आयुधांचा वापर करत आपल्या मतदारसंघातील प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. 2004 ते 2009 या आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांनी मतदारसंघात विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून तब्बल 217 कोटी रुपयांची विकास कामं पूर्ण केली. सर्वच वृत्तपत्रांनीही या लक्षवेधी आमदाराची दखल घेतली. विधानसभेत शंभूराज गरजले अशा मथळ्यांच्या बातम्या नित्याचीच बाब झाली. पाटणचा आमदार बोलतो, नवे नवे जनतेसाठी भांडतो हे चित्र पुन्हा एकदा दिसण्यासाठी मात्र कालावधी लोटला तो 21 वर्षांचा. सत्ता केवळ उभवायला नसते तर ती जनतेसाठी खर्ची करण्यासाठी असते हेच या पठ्ठ्यानं दाखवून दिलं. आमदार म्हणून काम करताना मतदारसंघात रस्ते, साकव पूल, मोठे पूल, शाळा इमारती, नळ पाणी पुरवठा योजना, समाज मंदिर, वीज पुरवठ्याचा प्रश्न, पुनर्वसनाची कामं अशी कितीतरी कामं मार्गी लावली. सन 2005-2006 साली पाटण तालुक्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालं. साहेबांनी गतीनं सर्व यंत्रणा कामी लावली. ते स्वतः सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संपूर्ण तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं तिथं पोहोचले. या प्रश्नी विधानसभेत ते अक्षरशः विजेसारखे कडाडले. सलग 2 वर्ष झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान शासनासमोर मांडून त्यांच्या भरपाईपोटी 14 कोटी 13 लाख रुपयांची मदत मिळवून दिली. या मदतीचा लाभ 1,13,000 शेतकऱ्यांना झाला. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. ज्या लोकनेते साहेबांनी महाराष्ट्राच्या उभारणीत मोलाचं योगदान दिलं, पाटण तालुक्याचं नाव जगाच्या नकाशावर आणलं, या मतदारसंघातील स्वाभिमान सदैव जागृत ठेवला, त्या लोकनेते साहेबांच्या जीवनावरील धडा इंग्रजी माध्यमाचे इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास शासनाला भाग पाडलं, पाटण तहसीलदार कार्यालयात खेड्यापाड्यातून दऱ्या डोंगरातून येणाऱ्या जनतेला किमान चांगला निवारा मिळावा यासाठी प्रतीक्षालय इमारत उभी केली, तेथील सभागृह तसंच पाटण पंचायत समितीच्या इमारतीचं लोकनेते बाळासाहेब देसाई असं नामकरण केलं, त्यासाठी शासनाला कायदा बदलायलाही भाग पाडलं. कोयना धरणातून निर्माण होणाऱ्या विजेवरती विद्युत मंडळाला मिळणाऱ्या उत्पन्नातून 1 पैसा प्रति युनिट एवढा निधी पाटण तालुक्याला मिळावा याकरता मी विधानसभेमध्ये सतत प्रयत्न केला आणि माझ्या 4 वर्षाच्या प्रयत्नाला विधानसभेमध्ये यश आलं. राज्य शासनानं हा निधी देण्याचं विधानसभेमध्ये जाहीर केलं.